नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि खूप दिवसानंतर मी टेरेसवर आली आणि मला खूप छान वाटत आहे. सगळ्यात पहिले ना मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवते. सुंदर व्ह्यू आहे आणि खूप 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 छान वाटत आहे. घरात 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 राहून राहून बिलकुल कंटाळा येतो आणि मोकळ्या हवेची खूप जास्त आवश्यकता वाटते. तेव्हा असं वाटते की नाही, वर जाऊन थोड्या वेळ टाइमपास करूया. कारण की फ्लॅट आहे यार आमचा, तुम्ही समजू शकता काय कंडिशन होत असे जे गावाकडे राहतात. आणि मी पण असं नाही आहे, मी पण वयाच्या 22 वर्षापर्यंत गावातच राहिलेली आहे. त्याच्यामुळं मला हे शहरातलं वातावरण जरा जास्त आवडत नाही. बट आता आम्हाला ऑप्शन नाही आहे फ्लॅटशिवाय, त्याच्यामुळं मग काही करून राहावंच लागते. तर आणि त्यातल्या त्यातही आमची फॅमिली छोटूशी आहे, त्याच्यामुळं आम्हाला फ्लॅटमध्येच राहावं लागते. कारण की सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे. आणि मी खूप दिवसापासून मिस करत होती माझ्या टेरेसला. ॲक्च्युली मी मध्यात आली होती, बट आमच्या टेरेसला ना कुलूप लावलेलं होतं. मग मी काही जणांसोबत बोलली फ्लॅटमध्ये की यार कुलूप का बरं लावलं, तर त्यांनी मला उत्तर दिलं की इथला जो केबल आहे, वायर आहे जो याचा डिशचा, तो चोरी गेलेला खूप मोठा, 10,000 रुपये वगैरेचा, म्हणून लॉक लावला गेलेलं. ही गोष्ट मला बिलकुल आवडली नाही. माझं म्हणणं असं आहे की जर आपल्या घरात चोरी झाली तर आपण घराला कुलूप लावून घराच्या बाहेर बसत नाही किंवा घराच्या अंदर बसत नाही, आपण काय करणार, पहिले तर चोरांना पकडणार. तसं माझं म्हणणं होतं की इथे तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा, एवढ्या मोठ्या सोसायटीचा केबल चोरी गेला, तर आपण सगळ्यांनी मिळून, पूर्ण बिल्डिंगच्या लोकांनी मिळून त्या चोरायला पकडायला पाहिजे आणि चांगलं झोडायला पाहिजे, ना की बिल्डिंगला आपल्या टेरेसला कुलूप लावायला पाहिजे. टेरेसला कुलूप लावणं म्हणजे हे माहिती आहे का, भिवून राहणं असा विषय आहे, मला तरी असं वाटते. बट सो त्यांना मला काही बोलायचं काम नाही पडलं. परत टेरेसचं लॉक उघडल्या गेलं तिथून काही दिवसातच आणि मला छान वाटलं. बट त्याच्यानंतर मी भरपूर दिवस वर नाही येऊ शकली, कारण की कार्यक्रम 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 होते. आणि आज मला परत तसंच होत होतं खाली, तर म्हटलं चला थोडंसं वर जाऊन बघते. आणि मी यार प्लीज आज तरी लॉक नसायला पाहिजे, प्लीज लॉक नसायला पाहिजे असं विचार करत 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 आली मी. आणि वर आल्यावर जेव्हा मला लॉक नाही दिसलं तेव्हा मी खूप खुश झाली की अरे यार जमलं जमलं जमलं. मस्त वाटलं आणि खूप मस्त वाटत आहे, कारण की समोरचा जो सूर्याचा व्ह्यू आहे तो खूप छान आहे. आणि त्यातल्या त्यात ही जी झाडं लावलेली आहेत ना, ही झाडं पण खूप मस्त झाली आहेत. सगळीच मस्त बहरलेली आहे, भरपूर झाडं आहेत तिथे, टमाटर मिरची पालक सगळे, ती सुद्धा झाड आहे आणि फुलांची सुद्धा आहे. मस्त वाटत आहे. आता मी मस्त या सगळ्या गोष्टींचा आनंद घेते, थोडेसे इन्स्टाचे सुद्धा व्हिडिओ काढते आणि नंतर मग भेटते तुम्हाला. उचकी लागत आहे यार, कोण आठवण करत आहे? तुम्ही करत असाल तर प्लीज आठवण नका करू माझी. जेव्हा मी आली होती तेव्हा सूर्य होता आणि आता जेव्हा चालली मी तेव्हा चंद्र आहे, दिसतोय का? आणि खूप छान वातावरण आहे आणि खूप मस्त वाटत आहे. इन्स्टाचे व्हिडिओ खूप दिवसानंतर टेरेसवरचे काढले आणि फ्रेश वाटत आहे एकदम आता. आणि वर आली म्हणून समजलं की आभाळसुद्धा आहे आज, नाही तर आमच्या घरातून फर्स्ट फ्लोअर असल्यामुळं काही दिसत नाही आणि काही माहिती पडत नाही आभाळ आहे की काय आहे. बस थंडी वाजत असली तर समजते की थंडी पडली आहे, गर्मी होत असली की समजते की ऊन आहे, आणि जर पाऊस पडत असला तर समजते की अरे यार पाऊस पण येते. तसं घरात काहीच माहिती पडत नाही. तर मस्त वाटत आहे, मस्त 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 खूप मस्त वाटत आहे. आणि आभाळसुद्धा आहे इकडच्या साईडने, पूर्ण आभाळ आहे. बहुतेक पाऊस येईल असं वाटते मला. ठीक आहे, आता जाते मी खाली, कारण की 6 वाजल्यात यशिका येईल आता. मस्त बनवते चहा. आणि मला आता असं वाटलंय, म्हणजे थोड्या वेळ पहिले असं वाटत होतं
की यार मी मस्तपैकी चहा बनवून आणला असता तर परवडला असता, वरच घेता आला असता आणि खूप चांगला व्ह्यू सोबत घेता आला असता. बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम आता मला माहिती पडलं की लॉक नाही आहे वर, तर आता मी येत जाईल नेहमी. तर नेक्स्ट टाईम येईल तेव्हा नक्की चहा बनवून आणणार. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. यशिकाला उठवलं मी, यशिकाची सगळी ट्युशनची तयारी वगैरे करून दिली आणि तिला ट्युशनला सोडवलं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी मस्तपैकी माझ्यासाठी चहा ठेवला. यशिकाचे पप्पासुद्धा उठलेले होते त्याच्यामुळे दोघांसाठी चहा ठेवला. सगळ्यात पहिले मी गरम पाणी करून घेते आणि त्याच्यानंतर चहा घेतो. आम्ही थोड्या वेळ बसतो, गोष्टी गप्पा करतो, त्याच्यानंतर हे जातात फ्रेश व्हायसाठी आणि मी जाते स्वयंपाकासाठी. लसूण, कांदा आणि टमाटर तेल टाकलेलं आहे, तेल तापलेलं आहे. त्यानंतर इथे लावलेलं आहे उडदाची डाळ, त्याला 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता ती थंडी होईपर्यंत इकडे भाजी फोडणी घालणार आहे मी. आणि इकडे हे आहे सॅलड आणि इकडे यशिका करत आहे व्हिडिओची तयारी आणि स्कूलची सुद्धा तयारी तिची झालेली आहे ना शू. अगदी साध्या सिंपल पद्धतीने ही भाजी करणार आहे. उरदाचं वरण बनवत आहे. भरपूर जण उरदाचं वरण बनवत असतील बट मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे. जिरं मोहरी टाकलेली, तेल तापल्यानंतर जिरं मोहरी, लसणाच्या कुड्या टाकलेल्या, लसण छान लालसर होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आणि टमाटर टाकायचं आहे. सगळं शिजल्यानंतर हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर धनेपूड, तिखट आणि थोडं मीठ, कारण डाळ जेव्हा मी शिजवून घेतली तेव्हा त्याच्यात मीठ टाकलेलं होतं. त्यानंतर आपल्याला जी डाळ आहे ती टाकून द्यायची आहे. थोडंसं पाणी टाकून आणि ही डाळ मस्त 1 ते 2 उकडी येईपर्यंत शिजून घ्यायची आहे. खूप छान लागते. त्याच्यानंतर आम्ही गेलो चांगापूरला दर्शनासाठी. सगळं आटोपलं मी यशिका स्कूलमध्ये गेली, यशिका तिकडे गेली आणि आम्ही इकडे आलो दर्शनाला. कारण आज शनिवार आहे, शनिवारी आणि मंगळवारी आम्ही शक्यतोवर दर्शनाला जाण्याचा प्रयत्न करतो हनुमानजीच्या. आणि तिथेच मस्तपैकी फुटाणे वगैरे, पोंगे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि यशिकाला खूप आवडतात तर तिच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि बाजूला जे शेत दिसत आहे त्या शेतातूनच हा सगळा भाजीपाला येतो. तर इथूनच मी दर शनिवारी मग असला तर भाजीपाला घेते. त्याच्यानंतर घरी आल्यावर मी ही जे दिसत आहे तुम्हाला, ही आहे बेरी. जे तूप काढलं त्याची बेरी उरली होती तर त्या बेरीच्या म्हटलं वड्या करून घेते. तर वड्या करत आहे आणि कारण की ती बेरी पण वाया नाही गेली पाहिजे, त्यात भरपूर सगळं तूप असते. तर आणि त्या वड्यासुद्धा खूप छान झाल्या आणि खूप मस्त लागत आहे. तुम्ही एखाद्या वेळेस करून बघा. बट तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा, मग मी तुम्हाला तशी त्याची एखाद्या वेळेस रेसिपीसुद्धा देईल. बस घरी आल्यानंतर जेवणं वगैरे केले आणि जेवणं झाल्यानंतर मी माझे कामसुद्धा आटपत आहे आणि जे वड्या वगैरे करायचे आहेत त्यासुद्धा करत आहे. त्याच्यानंतर भाजीपाला वगैरेसुद्धा सगळा क्लीन करून ठेवला. असा होता हा 2 दिवसाचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आमच्याकडे दिवाळीचे फटाके सुरू झालेले आहेत, तुमच्याकडे सुरू झाले की नाही ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेट ठेवू द्या, बाय.